गोयन कोकणी फिल्मांक चालना देऊक फिल्म सिटी उभारपाची गरज गोयच्या फिल्म निर्मात्यांनी उक्तायल्या. नाजाल्यार फिल्माची शुटींग जातकच डबिंग, एडिटींग आनी हेर गजालीं खातीर कला अकादमीन वेगळो विभाग करचो अशी मागणी फिल्म निर्मात्यांनी मुख्यमंत्र्या कडेन केल्या. इफी वेळार कोकणी आनी मराठीतली फिल्मां खासा विभागान दाखयल्यात, पूण ती अधिकृतपणान इफीचो भाग ना अशे निर्माते म्हणतात. ही जी पाच पिक्चरां लागल्या, स पिक्चरां, ती ऑफिशियल इफी एंट्री न्ही, दे आर नॉट पार्ट ऑफ इफी. ते तरी आम्ही इफी म्हणाय तरी इफी न्ही ते, पण असे जाऊ जायना. पण आम्ही आता एक सीएमाक सजेशन केलं, देट शुड बी अ फिल्म सिटी इन गोवा. आमकां पोस्ट प्रोडक्शन करपा खातीर खूब त्रास जाता, डबिंग करपा खातीर किंवा एडिटींग करपा खातीर, जे शुटींग खातीर जे प्रोसिजर आसता सगळे ते आमकां मुंबय वचचें पडटा किंवा बेंगलोर वचचें पडटा. गोंयांत त्यो फेसिलिटी ना, देखून आमी अशें म्हणटा की फिल्म सिटी करपाची, नाजाल्यार कला अकादमी हांगा आसात ताका एक पॅरल युनिट करपाचें, विच वील लूक आफ्टर ओन्ली फिल्म प्रोडक्शन आनी फिल्म युनिट. पण ते सेन्सर सिटी आतां खंय घेवचें पडटा, हांगा मुंबय किंवा बेंगलोर. आणि आमची कोकणी पिक्चरां त्यांच्या लोकांना समजना. आता गोयात कोकणी पिक्चर जाता आणि चडशी कोकणी जाता, मराठीचे ओके, मराठी इतलो प्रॉब्लम येणार, ती कोकणी पिक्चर जी जाता त्या खातीर हांगा एक ब्रँच आसली. प्रुडंटा खातीर रिपोर्टर विवेक प्रभू. गोयच्या शेतकारांक पारंपारीक शेती कशी करप आणि बरे पीक कसे काढचे हाचेर माहिती देऊन भारत स्वाभिमान शेतकारांचो महोत्सव घडून हाडटा. तरण्या पिळगेन शेतकाम आणि फार्मिंगांक लागचे आणि खास करून पारंपारीक शेती करची असो उलो भारत स्वाभिमानाचे कमलेश बांदेकरान मारलो. शेतकारांचो महोत्सव 29-30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबराक बड्ड्या दिवजले जातलो. या महोत्सवा खातीर नेटान तयारी चालल्या. हो महोत्सव शेतकारांचो, ताका लागून शेतकारांनी व्हडा संख्येन येवचे असो उलो भारत स्वाभिमानान मारला. तशेंच शाळेत शिकपी विद्यार्थ्यांनी महोत्सवात वांटेकार जावचे अशें कमलेश बांदेकरान मागलां. सगळ्या गोंयकारांक आमची पारंपारीक शेती म्हणजे कितें हेचें ज्ञान जावचें, विशेष करून नवीन पिढी जी आयज फुडें सरता तेंच्यांनी शेती कडेन वळचें आनी पारंपारीक आमची जी सेंद्रीय शेती जी आसा त्याचो स्विकार करून त्याच्या माध्यमांसून बरें उत्पन्न घडोवन हाडचें हो एक संदेश सगळ्या गोंयकारां मदीं आनी नवीन पिढये मदीं पावचो. जी पडीक जमीन सोडलेली आसा ती पडीक जमीन तरणाट्यांनी शेती करपा खातीर घेवची परतून आनी सेंद्रीय शेती करची हो सगळो जो भाग आसा, विषय आसा, तो आमी ह्या आमच्या संपूर्ण माध्यमांसून मांडपाचे आसा. आमी शाळांकूय आवाहन केल्लें आसा, शाळांकूय निमंत्रण दिल्लें आसा की सगळ्या शाळांनी आपली भुरगीं जी आसा ती मुद्दाम जावन हांगासर धाडपाची, हे सगळें जाणून घेवपा खातीर. स्टुडंटा खातीर उदय परब. बायणा वाठारांतले गार्डनाचे नूतनीकरण आनी वेवस्थापना वेल्यान मुरगांव पालिकेच्या बसकेन बरोच बोवाळ जालो. हे काम चौगुले कंपनीक दिवप काय खासदार निधीतल्यान करून घेवप हाचे वेल्यान नगरसेवका मदीं पेटलें. निमणें हें काम चौगुले कंपनीकच दिवपाचो थाराव पालिकेन घेतलो. प्रुडंटान ह्या गार्डनाच्या दुर्दशेचेर रिपोर्ट केल्लो. मुरगांव पालिका मंडळाची बुधवारा बसका जाली. बसके वेळार बायणाच्या गार्डनाचो विषय आयलो. विषय बरोच तापलो. पालिका मंडळाच्या बसकेन लोक घुसले. गार्डन नवे करपाचे काम खासदार निधीतल्यान करपाक लोकांनी विरोध केलो. खासदार निधीतल्यान हे काम केल्यार गार्डन फुडें कोण सांबाळटलो असो प्रस्न लोकांनी केलो. काही राजकारण हांगा जावपाक सुरवात जाले म्युनिसिपालिटीन. स्थानिक काउन्सिलरान तेका विरोध करपाचो प्रयत्न केलो किंवा आनी काही काउन्सिलरांनी विरोध करपाक आमी एमपी फंडातल्यान करता म्हणून. आमची एकूच मागणी आसली आज काउन्सिल मिटिंगेन, एमपी फंडातल्यान गार्डन झाले जाल्यार ते मेंटेन कोण करतलो? आमी तेंका फकत सांगला कितें, हे एमपीचे फंड जे येयल्या ते आनी खंय दुसरे कोडे बारीक बारीक पळय आमचे पळय काम आहा ते पयशे बायणा फिश मार्केट आमचो आनी सगळे टायल्स घालपाच्या ग्रावंड आहा फुट्या पाटांतलो हे एमपी फंडाले पळय पयशे येयले हे थिंगा व्हरून ते फंड्स यूज करा म्हणून. निमणे हे काम चौगुले कंपनीकच दिवपाचो थाराव पालिका मंडळान पास केलो. आम्ही रेजोल्युशन घेतलेले आसा की ते काउन्सिल मिटिंगांक घालून रेजोल्युशन घेतले आसा की ते चौगुले काका दिवचे म्हणून. आपणे कसल्याच प्रकल्पाक विरोध करूंक ना हे सगळे राजकीय कारस्थान असो नगरसेवक सुचिता शिरोडकाराचो आरोप. गार्डनाचे किती असा, गार्डन हे सगळ्याक जावे जाय ते गार्डन ते मजा हवेन घरा कडल्यान गार्डन हाडून ते दवरूंक ना उभारून हे पळय येयल्ले हांगा न्हू ते शिकोन हाडलेले सगळे मनीस आसात आणि आमची पळय ही चेअर पर्सन आसा त्याचे सारखे पहिले हे जायना हांगा म्हणून हे आयज अशे जावपाक पावले ती आमकां कॉन्फिडन्सान घेऊन कांयच करिना कामां. प्रुडंटा खातीर रिपोर्टर दिशांत परब. इतल्याने खबराचित्र हांगा सोंपता. नमस्कार.
तुम्ही पळतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट.